ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात समतानगरमधील राजीव गांधी नगर, आनंदराम नगर, लोकमान्य नगरमधील सिद्धिविनायक सोसायटी तसंच विजयनगर पाईपलाईन शेजारील धोकादायक चाळींचं पुनर्वसन करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या नियमानुसार 323 स्क्वेअर फूट कार्पेट म्हणजेच 2 बाथरूमसह 1 BHKची घरं या परिसरातील सुमारे 450 रहिवाशांना मोफत देऊन त्यांचं पुनर्वसन करावं अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली. त्यामध्ये हा प्रकल्प जर पालिकेनं करण्याचा ठरवला तर पालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्यानं आणि सदर भूप्रकल्प अत्यंत खर्चिक असल्यानं तो PPP तत्वावर करण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु घरांची संख्या जास्त असल्यानं राज्य शासनाच्या स्तरावरही काही मदत घेऊन प्रकल्प पुढे कसा नेता येईल यासंदर्भात देखील विचार विनिमय करण्यात आला. हो, ही वस्तुस्थिती आहे की आता परवाच राजीव गांधी नगरमध्ये जी दुर्घटना घडली त्यावेळेस महापालिकेकडे त्या लोकांना शिफ्टिंग करायला घरं उपलब्ध नव्हती. 42 लोकांना शिफ्ट करायचं होतं पण महापालिकेकडे घरं उपलब्ध नव्हती. मी ताबडतोब मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली. संजय मुखर्जी जे MMRDAचे आयुक्त आहे त्यांच्याशी चर्चा केली आणि MMRDAची 170 घरं जवळच जी हफ्टाऊन प्रोजेक्ट आहे त्यातली पडलेली होती ती घरं महापालिकेला हस्तांतरित करायला त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात दिली. परंतु ठाणे महापालिका हद्दीमध्ये, मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये MMRDAची रेंटल हाऊसिंगची 160 फुटाची ही बरीच घरं उपलब्ध आहेत आणि ती घरं त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना जर दिली तर अशी धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या लोकांना जर आपण त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून दिली तर त्या त्या महापालिकेचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा फायदा होईल असं मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत MMRDAची जी घरं आहेत जी आता सुस्थितीत नाही आहे, अतिशय अवस्था त्या घरांची वाईट झालेली आहे, ती जर त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली तर ह्या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन किंवा रस्ता रुंदीकरणात लोकांची जी घरं जात आहेत त्यांना ही घरं उपलब्ध मिळेल ह्या माध्यमातून शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांकडे तो प्रस्ताव पाठवला आहे. आज ठाणे महापालिकेच्या वतीनं आयुक्तसुद्धा प्रस्ताव शासनाकडे नगरविकास खात्याकडे पाठवत आहेत म्हणजे त्याबाबतीतला निर्णय मुख्यमंत्री महोदय लवकरात लवकर घेतील याची मला खात्री आहे. चालू झाल्यापासून हा प्रकल्प 4 ते 5 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, परंतु लवकरात लवकर त्याहीपेक्षा कमी कालावधीमध्ये हा प्रकल्प पूर्ण व्हावा ही आमची लोकप्रतिनिधी म्हणून इच्छा आहे. सर